मी नेहा सिंपली रेसिपी फूडमध्ये आपलं स्वागत करते. तर हिवाळा सुरू झालेला आहे, काहीतरी पौष्टिक खाण्यासाठी मी मेथीचे पराठे बनवलेले आहेत. तर रेसिपी बघूया. माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा. तर तुम्ही बघू शकता एकदम खूप मस्त झालेले आहेत, एकदम चविष्ट स्वादिष्ट असे झालेले आहेत. तर आता आपण मेथीचे पराठे करूया. तर आता मी सर्वप्रथम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, त्यानंतर थोडेसे मी तीळ, त्यानंतर मी मिरचीचा ठेचा ॲड करते. मिरचीच्या ठेच्यामुळे काय होतं, एक वेगळीच चव येते. त्यानंतर मी मेथी चांगली बारीक चिरून घेतलेली आहे, आता चांगल्या प्रकारे मिक्स करूया. चांगल्या प्रकारे आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे, लगेच पाणी ॲड करायचं नाही कारण मेथीला पाणी तयार होतं. तर आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून चांगल्या प्रकारे मिक्स करूया. तर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पीठ मळून होतं आहे तोपर्यंत माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्याला तेल लावून थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकून अर्धा एक तास ठेवून द्यायचं आहे. तर आता आपल्याला ज्या साईजचे बनवायचे आहेत पराठे त्या साईजनुसार गोळे तयार करून घ्यायचे. पीठ बघू शकता एकदम मस्तपैकी रमलेलं आहे, जास्तीत जास्त आपण अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे. तर गोळे तयार करून झालेले आहेत, तर आता सुरुवात करूया बनवायला. गोळ्यांसाठी आपण पीठ जो तांदळाचा पीठ घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं आपला पराठा क्रिस्पी तयार होतो. तर चांगल्या प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. कोणताही पराठा असो साईडनी त्याला भेगा पडतात, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या झाकणच्या साह्याने किंवा डिशच्या साह्याने आपल्याला तो चांगल्या प्रकारे कापून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे मी 2-3 पराठे असे कापून घेतलेले आहेत. आता आपण चांगल्या प्रकारे तव्यावरती भाजून घेणार आहोत. तर तवा चांगला माझा गरम झालेला आहे, त्यावर मी आता तेल टाकणार आहे, त्यानंतर पराठा आपल्याला चांगला दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचा आहे. थंडीच्या दिवसात काय होतं, पोरांना मेथी खाऊन कंटाळा येतो, पोरांनाच काय पण मोठ्या माणसांनाही कंटाळा येतो मेथी खाऊन खाऊन. त्यामुळे असा वेगळा पदार्थ केल्यानंतर काय होतं, पोरांनाही चांगला पौष्टिक पदार्थ खायला मिळतो. तर नक्की रेसिपी ट्राय करा. मी तूप तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही तूप लावूनसुद्धा शेकू शकता. जर रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा आणि प्लीज कमेंट करा, ज्यामुळे काय होतं मलासुद्धा नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळेल. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज कमेंट करा. थँक्यू रेसिपी बघितल्याबद्दल, थँक्यू सो मच.